हाय फ्रेंड्स, वेलकम टू आरतीज केक्स एंड क्लासेस। आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्लेन डेसिकेटेड कोकोनट मोदक। हे मोदकसुद्धा खूप सुंदर लागतात। याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनटचा फ्लेवर स्पेशल आहे। तुम्ही बघू शकता हे किती व्हाईट कलर सुंदर आणि चवीलाही छान लागतात। तर यासाठी आपण साहित्य बघूया। यासाठी लागणार आहे 1 कप डेसिकेटेड कोकोनट, 1/2 कप साखर, 1/2 कप मिल्क पावडर आणि 1/3 कप दूध। या चारच गोष्टी आपल्याला लागणार आहेत। तर चला सुरू करूया आपण। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि या गोष्टी ज्या कढईमध्ये घातल्यानंतर मंद आचेवर, अगदी मंद नाही पण मध्यम आचेवरती आपल्याला करायच्या आहेत। तर मी आत्ता 1 कप डेसिकेटेड कोकोनट घालते आहे। यानंतर घालूया आपण मिल्क पावडर आणि यानंतर साखर। तर या सर्व गोष्टी आपल्याला मध्यम आचेवरती एकत्र करायच्या आहेत। तर साखर, मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट हे सगळं एकत्र झाल्यानंतर यामध्ये मी आता दूध घातलेलं आहे आणि आता आपल्याला एकसारखं हलवत हे मिश्रण करायचं आहे। तर तुम्ही लक्षात ठेवा, हे जास्त मोठ्या आचेवर जर केलं तर खोबऱ्याचा रंग बदलू शकतो। तर आपल्याला ह्या मिश्रणाचा रंग पांढराच ठेवायचा आहे। अशा पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला फार काही साखरेचा पाक किंवा खूप वेळ हलवायचा नाही आहे। फक्त साखर विरघळून या सगळ्या मिश्रणाचा एक गोळा तयार व्हावा इथंपर्यंतच आपल्याला हे मिश्रण गॅसवरती गरम करायचं आहे। तर आता हे मिश्रण माझं जवळपास होत आलेलं आहे। साखरसुद्धा विरघळलेली आहे आणि त्यामुळं ओलसर होऊन हे मिश्रण आपलं एकजीव व्हायला लागलं आहे। तर आता अशा पद्धतीनं आपला गोळा व्हायला लागला आहे। तर या मिश्रणाचा गोळा झाला की आपण ही गॅस बंद करून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं। लक्षात ठेवा, मिश्रण जास्त वेळ परतायचं नाही, त्यामुळे मिश्रण खोबऱ्याचा रंग जर तांबूस झाला तर तुमचे मोदक देखील तांबूस रंगाचे होतील, मग तो कलर खूप वेगळा दिसतो। तर पांढरेशुभ्र मोदक दिसण्यासाठी आपल्याला थोडा वेळच मंद आचेवरती किंवा मध्यम आचेवरती हलवून मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे आपलं हे मिश्रण आता तयार झालंय। मी ते प्लेटमध्ये काढून ठेवले। मिश्रण थंड झाल्यावरती थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मग काढायचं आहे। तर मी आता अशा पद्धतीने हे मी आपलं तयार मिश्रण घेतले। तुम्ही बघू शकताय हे हाताला चिकटत देखील नाही। आणि आता आपण या मोदक पात्रामध्ये घालून त्याचे मोदक तयार करायचे आहेत। आता हे मिश्रण साधारण जाडसर असतं कारण आपलं डेसिकेटेड कोकोनटचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त आहे। मावा मोदकामध्ये कसं सॉफ्ट असतं तसं हे मिश्रण जाडसर, त्यामुळे ह्याचं टोक थोडंसं तयार करून मगच आपण या साच्यामध्ये घालायचं, जेणेकरून ह्याचा शेप आणि साईज वगैरे सगळं व्यवस्थित येईल। आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकताय माझ्या हाताला चिकटत नाही आहे। तर अशा पद्धतीनेच तुमचं झालं पाहिजे। जर खूप चिकट झालं तर मग मोदक नीट निघणार नाहीत। तर अशा पद्धतीने मी आता या मोदक पात्रामध्ये हे मिश्रण घालून आपण हे मोदक तयार करून घेऊयात। आता हे मोदक माझे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकताय किती पांढरे शुभ्र आणि खूप सुंदर दिसतात हे मोदक सुद्धा। आता याच्या साईडला लागलेलं मिश्रण आहे ते आपण हाताने काढून आपण त्याला फिनिशिंग देऊया आणि त्यानंतर हा आपला मोदक आता पूर्णपणे तयार झालेला आहे। तर हा मोदकसुद्धा खूप सुंदर लागतो। तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पावडर किंवा इतर फ्लेवर किंवा इसेन्स तुम्ही घालू शकता, पण त्याने प्लेन डेसिकेटेड कोकोनटचा फ्लेवर निघून जाईल, त्यामुळे मी इथे घातलेला नाही आहे। मी आत्ता फक्त प्लेन कोकोनट मोदक तुम्हाला दाखवते, त्यामुळे इतर कुठल्याही गोष्टी ॲड केलेल्या नाही आहेत। तर हा मोदक तुम्ही खाऊन बघा, हा देखील खूप आवडणारा आहे। आणि आता बघू शकता तुम्ही हे पांढरे शुभ्र मोदक किती सुंदर दिसत आहेत। तर अशा पद्धतीने आपले हे मोदक तयार होत आहेत। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील। याचबरोबर तुम्हाला अजून कुठले फ्लेवर किंवा कुठल्या प्रकारचे मोदक जर हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचे व्हिडिओ पुढेच घेऊन येईन। थँक्यू। बघू शकताय तुम्ही हे मोदक किती सुंदर दिसत आहेत, पांढरे शुभ्र असे सुंदर मोदक आणि प्लेन कोकोनट फ्लेवर। हा देखील तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा याचा रिझल्ट।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.